अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर ग्रुप ग्रामपंचायत येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते, परंतु बैलपोळा सणाच्या दिवशी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आल्यामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला होता। त्यातच सभेचे पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष आणि सचिव गैरहजर असल्यामुळे ही सभा तहकूब करण्यात आली असून येत्या 2 सप्टेंबर रोजी ही सभा घेण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविस्तार अधिकारी यांनी दिली आहे। आज आपल्या फत्तेपूर गावाची ग्रामपंचायतीची ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली होती। तर पाहता आज पोळा हा शेतकऱ्यांचा सण, भारत हा कृषीप्रधान देश, या कृषीप्रधान देशाच्या सर्वात शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा सण म्हणजे पोळा। आणि या पोळा सणाच्या दिवशी ग्रामपंचायतीने ग्रामसभेचं आयोजन करून निव्वळ गावकऱ्यांची थट्टा केलेली आहे। पोळ्याच्या दिवशी हा एकमेव असा दिवस असतो की आपल्या शेतकऱ्यांसाठी कष्ट करणारा, काबाड कष्ट करणारा जो बैल आहे त्याच्याप्रती ऋण व्यक्त करण्याचा हा दिवस, त्याची सेवा करण्याचा हा दिवस। आणि या दिवशी शेतकऱ्यांनी, गावकऱ्यांनी त्या बैलाची सेवा करायची, त्याची पूजा करायची, ते सोडून आज सगळ्या लोकांना या ठिकाणी गावकऱ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं। म्हणजे मुद्दामहून आजचा दिवस या ठिकाणी ग्रामपंचायत निवडलेला दिसतोय, या जेव्हा स्पष्ट होतोय। आणि त्यामुळे आजची ग्रामसभा तहकूब करावी आणि ही ग्रामसभा नवीन पुढे घ्यावी असा हा सगळं ग्रामसभेचा सूर या ठिकाणी उमटलेला आहे। आणि त्या अनुषंगाने आम्ही मागणी केली ग्रामसेवक सरपंच यांना आणि आजची ग्रामसभा तहकूब करण्यात आलेली आहे। विचारणा केली की आजची पोळ्याच्या दिवशी ग्रामसभा का घेतली, तर त्यांनी उत्तर दिले की 29 जागा ग्रामसभा घेतली होती, परंतु ग्राम सरपंचांचं रिकाम पण नव्हतं, सरपंचाचा तिथे काय कार्यक्रम होता, म्हणून त्यांनी पुन्हा जनतेच वेठीस धरून आज 26 तारखेला पोळ्याच्या सणाच्या दिवशी आज ही ग्रामसभा बोलवली। त्यामुळे जनतेने आक्रोश करून आज ग्रामसभेमध्ये कोरम पूर्ण न करता ग्रामसभा पुढे लोटण्यात यावी, तहकूब करण्यात यावी अशी मागणी केली आणि ग्रामसभा ही 2 तारखेला घेण्यात यावी यांची विनंती होऊन ग्रामसभा 2 तारखेला आता समोर येणारी ग्रामसभा 2 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे। तरी मी सर्व पत्तेपूरवासियांना विनंती करतो की पुढच्या 2 तारखेला जास्तीत जास्त लोकांनी जमा होऊन ग्रामसभा पूर्ण करण्यात यावी। आणि सर्वात महत्त्वाचा विषय या फत्तेपूर ग्रामपंचायतीसाठी अजेंड्यावर घेतलेला विषय होता की पाणीपुरवठा समितीबाबतचा विषय होता। पाणीपुरवठा समिती अध्यक्ष सचिवांना ते पत्र देऊन हजर राहण्याची विनंती केलेली होती, परंतु तरीसुद्धा त्यांनी ग्रामसभेला हजेरी दिली नाही आणि लोकांनी त्याचा रोष म्हणून उपस्थिती असताना सुद्धा कोरम पूर्ण न करता अध्यक्ष सचिवांना हजर करण्यात यावं, त्यानंतर आम्ही कोरम पूर्ण करू अशी त्यानंतर म्हणून त्यांनी ग्रामसभा तहकूब करण्यात आली। परंतु जर का पुढच्या मिटिंगला सुद्धा ग्रामसभेसुद्धा जर का अध्यक्ष सचिव हजर न झाल्यास ग्रामपंचायत काय कारवाई करणार यावर सर्व पत्रकारवासियांचे लक्ष लागून आहे। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।
आहे.